सवाल जैसे संख्या छत्रपति शिवराज भोर नगरी तुषार खाली बस खाली आणि या शिवरीर माव खोऱ्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मनाचा देश आरक्षणाची लढाई अनेक दशकापासून सुरू आहे। मराठा खूप वर्षांपासून आपल्या लेकराला लागणाऱ्या आरक्षणासाठी झुंजतो। मराठ्यांनी लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आयुष्यभर झुंज दिली। मराठ्यात लेकर सुखी झाले पाहिजे, आपला लेकर नोकरीच्या वर्गवारीत जाऊन बसला पाहिजे, शिक्षणाबरोबरच आरक्षण ही अत्यंत गरजेचं आहे। म्हणून माझ्या मायबापानं लेकराला प्रचंड शिकवलं, परंतु जातीयवादी आणि मराठा समाजाविषयी द्वेष करणाऱ्यांनी 75 वर्षात माझ्या लेकराला मराठ्याचे आरक्षण नाही मिळू दिलं। ज्या ज्या या राज्यावरती 75 वर्षात सत्ता आल्या त्या सत्तेवरती प्रचंड मोठा प्रभाव या काही मंडळींना ठेवला। यांचा अजेंडा एकच होता, काहीही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही। मराठ्यांचे लेकर मोठे नाही झाले पाहिजे हे यांचं प्रमुख षड्यंत्र। 70-75 वर्षात जे सरकार आली तीही यांच्या षड्यंत्रापुढे दबली आणि मराठ्यांना हक्काचं असणारं आरक्षण सुद्धा मिळालं नाही। माग कशाची बरोबर चालली? मागच्याला आरक्षण मिळालं का? या मागच्याने आरक्षण आता बहुत मराठ्यांनी मिळून नाही दिली। ती वेग तिकडे बसलाय, मराठ्यांनी कधीच जातीवाद नाही केला। 70-75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून मराठ्यांनी कधीच जातीवाद केला नाही। सगळ्यांच्या लेकरांना मिळाला पाहिजे ही मराठ्यांची प्रमुख भूमिका। ज्यांना कोणाला खाण्यासाठी नाही त्यांना पोटभर खायला दिलं पाहिजे ही मराठ्यांची प्रामाणिकपणा। मराठ्यांनी एखाद्या वेळेस स्वतःच्या लेकराला जीव घातलं नाही पण दुसऱ्याचं लेकर अगोदर जीव घातलं हा मराठ्यांचा धर्म। कोणाला जर आडी अडचणी आल्या तर मध्यरात्रीही उभा राहणारा हा मराठा। कोणाच्याही सुखा दुःखात शत्रुत्व असलं तरीही माणुसकी जिवंत ठेवणारा हा मराठा। याने कधी जात आणि जातीतला माणूस शोधला नाही, याने फक्त त्याच्यातली माणुसकी शोधली आणि शेवटी हा आपला आहे म्हणून याला मदत केली। हे पिढ्यांना पार मराठ्यांनी केलं। मराठ्यांनी इतरांच्या डोक्यावरचा हात कधी कमी होऊ दिला नाही।
स्वतःच्या लेकराचे आश्रू कमी पुसले पण इतरांच्या लेकराचे आश्रू पुसूनही त्याच्या पाठीवर थाप देऊन त्याला बळ दिलं। स्वराज्याचा विचार डोक्यात घेऊन मराठ्यांनी कोणालाही आडवं न पडता सगळ्या जाती धर्मांना एक करून सगळ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजेत हा त्यांचा प्रामाणिकपणा। मराठा अत्यंत विश्वास ठेवणारा असल्याकारणानं मराठ्यांनी सगळ्यावर स्वतःच्या मुलापेक्षा जास्त माया केली। आज मराठ्यांच्या लेकराला आरक्षणाची अत्यंत आवश्यक आहे। आवाज टाकी सिंट करत नाही, प्रत्येक गावात बुम बुम वाजतच माझ्या टकोऱ्यावर कुठं जा। मला वाटलं यावल्याहूनच काही आलं का कोण मराठ्यांनी कधीही कोणाविषयी आकाश व्यक्त केला नाही। सगळ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा कधीही म्हणला नाही आमच्या हक्काचं आरक्षण कुठं आहे। ज्या ज्या वेळेस समित्या झाल्या त्या त्यावेळेस समिती ज्यावेळेस सर्वे करायची त्यावेळेस सांगितलं जायचं मराठ्यांच्या नोंदी नाही आणि मराठा विश्वासू असल्यामुळं किडी किडी माझ्या नरड्यात चालली माझ्या कोण कोण माघरातले का मी आणि लाईट बंद केलं मला दिसन एक तर आरक्षण आणि लाईटही बंद करा तुम्ही। जमत तुम्हाला भुकलं पण जमेल सगळं करायचं चालू करायचं नको का हा म्हणते ते करा चालू काय मग जे होईल ते होईल असं सगळं वाजलेलंच आमचं काय लावा लाईट लावा दिसत नाहीये समित्याने वेळोवेळी काम केलं पण समिती प्रत्येक वेळेस सांगायची मराठ्यांचे पुरावे सापडले नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही। मराठे प्रत्येकावर विश्वास ठेवायचे। तुम्हाला थोडा वेळ आहे बोलू ना नाही तर तुम्ही म्हणायचे हे आला ते आला शिरण सुरू केलं यांनी मराठ्यांनी विश्वास ठेवला आणि पुरावे नाही म्हणल्याच्या नंतर होला हो केलं आणि खऱ्या त्या विश्वासाचाच विश्वासघात झाला। मराठ्यांना पूर्वीपासून आरक्षण होतं तरीही मराठ्यांना दिलं नाही ते आता 2023 मध्ये सिद्ध झालंय की मराठ्यांना आरक्षण होतं। अठराशे पाच पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 1923 पर्यंत मराठ्यांच्या सगळ्या वंशाळीच्या नोंदी सापडल्या। मला आत्ता मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 29 लाख नोंदी या राज्यात मराठा ओडिशा असलेल्या सापडल्या। मग आता आम्हाला उत्तर पाहिजे 70 वर्ष आम्हाला आरक्षण कुणी दिलं नाही त्याचं नाव आता आम्हाला मराठ्यांना पाहिजे। आमच्या असणाऱ्या नोंदी धरून ठेवल्या कोणी आणि मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये हा घाट घातला कोणी
जर 70 वर्षापूर्वी मराठ्यांना आरक्षण दिला असता तर जगाच्या पाठीवर मराठा समाज एक नंबरची प्रगत जात म्हणून हजर राहिली असती। ज्यांचे पुरावे नाहीत त्यांना आरक्षण दिलं आणि मराठ्यांचे पुरावे असूनही मराठ्यांना दिले नाही। 1967 जे आरक्षण दिलं त्यामध्ये कसले पुरावे घेतले नाही, फक्त एका शासन निर्णयावर आरक्षण देण्यात आलं, व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या आणि आरक्षण वाटून टाकलं। विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, माझ्याकडे एक मंत्री आला होता की मला म्हणलं तुम्हाला आरक्षणात निघून भी देता येणार, म्हणलं नको देऊ, पण मला एक सांग, तोही जात आरक्षणात गेली नेमका कशाचा आधार घेऊन आत गेली, मला एवढंच उत्तर दे। मंडल कमिशनने ज्या जाती आरक्षणामध्ये घातल्या त्या जातीची पोट जात म्हणून एका रात्रीत यांची जात आरक्षणामध्ये गेली। कागद नाही, पुरावे नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, एका रात्रीत आरक्षणात गेली, दुसरी सगळे नोकऱ्याला लागले, आपण नुसतं बघत राहिलो, पोरग नोकरीला लागाना, पोराला उच्च शिक्षण मिळाना, कर्ज काढून बेजार झालो, सगळा पगार शिक्षणात गेला, सगळं पीक शिक्षणात गेलं, पोरग सुशिक्षित बेकार झालं, नुसते बघत राहिलो आपण। मी त्या मंत्री महोदयांना प्रश्न विचारला, जर तुमची जात पोट जात म्हणून मध्ये जाती तर मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? ते मला म्हणले साहेब आले चिरून येतो, आणखी माघारीत नाही आलं। असे 10-15 जण मंत्री गेले विचारायला, आणखी माघारीत नाही आली। ते म्हणलं 1% देते, सगळं आरक्षण माझ्या सांगावर बसलो। असे बरेच गेले माघारीत नाही आले, ते मला 1% देते, येड नाही का, येड्यासारखाच मी कसला का नाही दिसत का त्याच्यामुळं। ते मला ते मुंबईत ठरी देते, याला बिंगून टाकू म्हणते आत्ता मला, तर मी कसला काम दिसतो म्हणून ते तिथं ठरवते, त्यांची चूक नाही। मला किती बाऱ्या मोजा तुम्ही, मी 35 किलो बरवतो, मी दिसतो बँडमध्ये खुळखुळ वाजणार असल्यावर, पण मिले ना म्हणा भारी, मी टप्प्यात दिवस तर काही बोलतच नाही, जवळ आलं का वाजेलाच। आपल्या प्रश्नाचे उत्तरच नाही त्यांच्याकडे, कारण मी खरं बोलतो, माझ्या मराठा समाजाच्या मनातल्या वेदना मी बोलतो, माझ्या मराठा समाजाला आणि त्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी बाबत मी बोलतो, मी माझ्या मराठा समाजातल्या मनातलं दुःख बोलतो, माझ्या बापदाद्या मराठ्यांनी केले कष्ट त्याबाबत मी बोलतो, बाकीच्यांनाही आरक्षण दिलं आम्हाला काय दिलं का दिलं नाही याबाबत मी बोलतो, मी माझ्या समाजाचं दुःख या जगासमोर मांडतोय, मी नाममात्र आहे फक्त, मी स्वतःला या समाजाचा, या समाजाला मी मायबाप मानतो, या समाजाचं मी लेकरू स्वतःला मानतो, म्हणून मी माझ्या समाजाचं दुःख या जगासमोर मांडतोय, मी काय चूक करत नाही, त्यांना ते चूक वाटतंय, त्यांना मी शत्रू वाटतोय, आणि सगळ्याचे सगळे
सध्या माझ्याच विषयी बोलतात. मला आज एक पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, ते सगळेजण मिळून तुम्हालाच बोलतात आता मी काय करू. त्यांना संताजी धनाजी सारखे मराठेचा मीच दिसायला लागलोय पाण्यात, त्याला मी काय करू. मोठं जण नाही तर एकटाच आहे ते, बाकीचे बिचाऱ्यांचा दोष देऊ नका. ते उगत चला म्हणले म्हणून आली, त्यांना सगळ्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळावं, पण ती एकटा एडवणी करतो. आता काय झालंय मी काय त्यांच्याविषयी बोलत नाही, कारण आता जवळ आलंय आरक्षण, हे जवळ आलंय विजयाचा क्षण. 24 डिसेंबर पर्यंत चालाय, मराठी गुलाल उधळणार आहे काही झालं. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, म्हणून मी गप्प आहे. मला एखादा जर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला, मी कोणाला सुट्टी देत नाही. पण सध्याची परिस्थिती अशी आहे, 70 वर्षापासून मराठा समाज या क्षणाची वाट बघतोय. लेकरं ऍडमिशन घ्यायला तयार नाहीत, 1 टक्क्यावर रुकलं तर लेकरू घरापर्यंत रडत यायला लागलं. काही बापांना लेकराचा चेहरा बघू शकतेत ना लेकरू मायबापाचा रडलेला चेहरा बघू शकतेत. भयान वास्तव या मराठा समाजात आणि त्या विद्यार्थ्यात आणि मायबापात उभा राहिले. या समाजाला एकदाच आरक्षण देऊन त्यांना विषयाची भाकरी द्यावी यासाठी हा कानाकोपऱ्यातला मराठा संघर्ष करतोय. आपण थोडा संयम जर बाळगला तर या मराठा समाजाच्या पदरात 100% आरक्षण पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी सहन करतोय. नसता मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललेला तो कोणीही असो त्याला आपण सोडत नाही, मग तो कोणी असो, तो मराठ्याचा असो नाही तर तो कोणाचा असो आपण सोडत नाही. परंतु मराठ्यांच्या खूप प्रमाणात नोंदी सापडायला लागल्या. मराठ्यांचं एक ना एक दिवस 100% कल्याण होणार आहे म्हणून आपल्याला आता संयम धरायचा आणि शांतता ठेवायची. त्यांनी ठरवलंय या राज्यात जाती जातीमध्ये दंगली झाल्या पाहिजे. घटनेच्या पदावर बसलेला माणूस ज्याने या राज्याचं पालकत्व स्वीकारलंय, 30 ते 35 वर्षे या सत्तेमध्ये स्वतःचं वय घालवलंय, तो माणूस इतका विषारी बोलू शकतो आणि कायदाही पायदळी तुळू शकतो हे उभ्या राज्यानं परवा बघितलंय. आपण घटनेच्या पदावर असताना त्या पदाची गरिमा तरी आपल्याला राखता आली पाहिजे. वैचारिक मतभेद अवश्य असले पाहिजे, विरोधही असला पाहिजे. आमच्या छगन भुजबळ साहेबाला कधीच व्यक्ती म्हणून विरोध नव्हता. मराठ्यांचा त्यांच्या विचाराला विरोध होता आणि तो मरेपर्यंत त्यांच्या विचाराला आमचा विरोध राहणार. परवापासून मात्र व्यक्ती म्हणूनही आमचा त्यांना आता विरोध आहे, कारण ज्या माणसाला कायद्याचा पदावर बसलेला असतानाही भान राहत नाही, कायदा पायदळी तुडवला जातो, त्या व्यक्तीला किंमतही द्यायची नाही असं मराठ्यांनी आता ठरवलंय. महत्व या माणसाला अजिबात द्यायचं नाही. त्यांच्या वयानुसार त्यांना तसं व्हायला लागलं. वय माणसाला सुधरून देत नाही, खाल्लं तर पचत नाही, पाठोपाठ त्रास होत असत. त्याच्यामुळं त्यांना आता सुधरत नाही. पण मराठ्यांनी आता ठरवलंय आणि आपण सुद्धा ठरवलं,
यांना महत्व द्यायचं नाही, त्यांची ती लायकी सुद्धा आता राहिली नाही. लायक माणसाविषयी बोलावं, कारण मराठ्यांना आणि या मायबाप मराठ्यांना सांगतो, त्यांना जातीय दंगली घडवायच्या मराठ्यांच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी. ओबीसी बांधव गाव लेवलचा आताही गावखेड्यातला ओबीसी बांधव म्हणतो, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, आणि जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील आणि आहेत तर त्यांना त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्याने गप्प बसावं. या भोर शहरामध्ये उदाहरणार्थ माझी 2 गुंठे जागा आहे, उदाहरणार्थ बर का नाही यायचे इकडे ते, आणि मी अंदाजे म्हणतोय इथं माझी 2 गुंठे जागा आहे. गावाला मिळाला का नाही 2 गुंठे कुठे मला माहित नाही कुठे, पण मला 7-12 सापडला केव्हा निघाला. तुम्ही माझी 2 गुंठे जागा देणार का नाही 7-12 असल्यावर, बरोबर का नाही? मग आमच्या आता नोंदी सापडल्या, तू म्हणतोच कस काय आमच्या जीवनकून मुकुट जातो, मग जातो कुठं, आमचाच खातो इतके दिवसापासून. तो एक घर आमच्या गावात नाही तरी तो 30% आरक्षण खातो कस, त्याचं बिचाऱ्याचं म्हणणं आहे माझी 60% लोकसंख्या आहे एकट्याची. बरं 60 तर 60 जाऊ दे, ती म्हणून तसंच वागायचं आता मराठी दिलं पुढं. 60% त्याची मोजा, 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? SC ST 20%, किती झाले? 150% लोकसंख्या असते का राज्याची, का पागल समजत होतो आम्हाला. मारवाडी बांधव, मुस्लिम बांधव, ब्राह्मण बांधव हे कुठे सोडायचे, हे धरायचेच नाही त्याच्यात माहिती, तिकडाच माल दिसतो इकडेच बस. कारण काड्या करणारा माल तिकडाच आहे. यांच्या लक्षात आलं मायबाप मराठ्यांना, मराठा ओबीसी आरक्षणात आला हे पक्क यांच्या लक्षात आले, पर्यायांच्या समोर आता काहीच नाही. मराठ्यांचे पुरावे सापडले म्हणजे महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी आरक्षणात येणार हे सत्य. मग आता काय केलं पाहिजे? आता जाती जाती दंगली भडकवल्या पाहिजेत एवढंच एक काम करता येऊ शकत. यांना राजकीय फायदा उचलायचा, आपल्या आपल्यामध्ये जाती तेढ निर्माण करायचा, दोन्ही जातीमध्ये झुंज लावायची आणि समाज गुंतून ठेवायचा, म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचं पुन्हा एकदा वाटोळं करण्यात यशस्वी झाले. मराठ्यांच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी. ते कितीही बोलले आपण उत्तर द्यायचं नाही आणि कुठेही वाद होणार नाही याची सगळी जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आजपासून. अजिबात जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही, कारण आपला लेकरांचा विजयाचा क्षण जवळ आला हे लक्षात ठेवा. आपले लोक रागीट असल्यामुळं ते काही बोलून आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करते. आता मायावनच घ्या ना, मला इतका कचा कचा बोललाय तू, तुम्हाला सांगतो तो जर मला इतका कचा कचा बोलात मी त्याला किती कचा कचा तुडी. मी बी लई शहाणा नाही ना, पण मी असा राग घेलेलाय, म्हणलं आता आपले 24 डिसेंबर जवळ येते, आपल्या लेकराचं कल्याण होणारे 70 वर्ष झालं, लेकर विषयाचा भोट प्यायल्यासारखं प्यायला लागले, बळत जीवन जगायला लागले, गप्प बसलो मी. मला माहिती आणि मराठा बांधवांना तुम्हाला सांगतो, एकदा आरक्षण मिळालं आपल्याला काही काम नाही, तेव्हा बी कुठं जाणार नाही, दोघं एकाच गल्लीत होत आपण.
मग तिथून पुढं बघू. बोलल्यावर बरं का आधी नाही, कारण आपण कोणी बोलल्याशिवाय त्याला बोलतच नाही. आणि एकदा एखादा माणूस मला बोलला तो डबल बोलत नाही बरं का, तुम्ही टीव्हीवर बघत असते. मी बी असा धुतो ना मग, कारण मी तुमच्या रक्तामासाचा शेतकऱ्याचं पोरग आहे. तुमच्याशी गद्दारी करणार नाही, त्यांना घेणार सुद्धा नाही. पण सध्या संयम बाळगल्याशिवाय पर्याय नाही. त्यांची इच्छा आहे जातीय दंगली झाल्या पाहिजेत, आणि आपली इच्छा आहे राज्यात शांतताच राहिली पाहिजे, आणि ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून. काहीही झालं तरी ग्रामीण भागातला ओबीसी बांधव आपल्या सोबत आहे. तेवढ्या एकट्या माणसाच्या राजकीय स्वार्थापोटी त्यांनी किती उचकवलं तरी त्याचं स्वप्न पूर्ण आपण दोघांनी नाही होऊ द्यायचं, ना ओबीसी बांधवानी ना मराठा बांधवानी. आपण एकमेकाच्या अंगावर अजिबात यायचं नाही. आजही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गाव खेड्यातल्या एकमेकाच्या सुखादुखात उभा राहतो. आजही कुठं लग्नाला जर चालले ना, दोघ 50-50 पेट्रोल टाकेल गाडी. आता आपण त्यांनी जर आजच्या पाजेला येऊ द्या, सकाळी पाहिजे तो एकमेकाला दोघं सोडित नाहीत, इतकी आपली एकमेकावरती माया आहे. मी सत्य बोलतोय, आपण एकमेकाच्या सुखदुःखात सगळ्यांना वाटतंय मराठ्यांना आता आरक्षण मिळालं पाहिजे, फक्त यांचं राजकीय स्वार्थापोटी यांचं स्वप्न पूर्ण नाही होऊ द्यायचं, अजिबात नाही होऊ द्यायचं. काही झालं तरी हरकत नाही, या राज्यात शांतता राहिली पाहिजे. 24 डिसेंबर पर्यंत जशी या मावळ खोऱ्यानं आज एकजूट दाखवली, त्याबद्दल मी तुमच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. या मावळ खोऱ्याने पुन्हा एकदा एकजूट दाखवली. या मावळ खोऱ्याचा लहान इतिहास नाही. छत्रपती शिवरायांच्या सोबत सगळ्याचे सगळे सरदार या मावळ खोऱ्यातले होते. याच मावळ खोऱ्यानं होणारा अन्यायाचा रक्तपात थांबवण्याचं काम या मावळ खोऱ्यानं केलं. छत्रपती शिवरायांच्या सोबतीनं या मावळ खोऱ्यातल्या सगळ्या सरदारानं आणि मावळ खोऱ्यानं याच रायरेश्वराच्या चरणी शपथ घेऊन विश्वाला स्वराज्य दिलं. ही मावळची भूमी प्रचंड महान आहे. मावळ खोऱ्यानं जर एखाद्या विषयात हात घातला तर हा मावळ खोरा कधीही माग सरकत नाही. हा मावळ खोऱ्याचा इतिहास आहे. जिजाऊंनी आदेश सोडावा आणि छत्रपती शिवरायांनी तो मान्य करावा, आणि छत्रपती शिवरायांनी आदेश सोडावा आणि या मावळ खोऱ्यानं तळहातावरच्या फोडाप्रमाणे प्रमाण मानून मान कटली तरी माग सरकायचं नाही, पण विजयच मिळवायचा. हा मावळ खोऱ्याचा इतिहास. तुम्हाला वाटलं होतं तुम्हाला एकट्याला मावळ खोरा माहिती, तुम्ही जे कागद देऊ राहिले माझ्याकडं, मला येत नाही वाचिता महन, ते काही जमत नाही जास्त, आणि मला वाचून भाषण करता येत नाही. मी माणसाच्या मनातलं बोलतो म्हणून मराठा जिंकत आहे. आणि मला हाव सुद्धा नाही, मला मावळ खोऱ्यानं आपल्या इथल्या बांधवानं काय झालं का तिकडं, मग तिकडं कम बघा तुम्हाला मिळालं ना, कुणी आरक्षण घेऊन आलं का, मला झोपी सुद्धा आरक्षण दिसतं बरं का सध्या, आपल्याला दंक अवघड आहे. माझ्याजवळ सध्या झोपत सुद्धा कुणी नाही आमच्या गाडीतली. मी रचित म्हणतो आरक्षण आण आरक्षण आण लोक भाकरान म्हणण्याच्या ऐवजी मी 2-3 बारे आरक्षण मागितले. या भोर तालुक्यातल्या बांधवांनी मला बसायला खुर्ची दिली ती. तुम्ही जमिनीवर आहे मी जमिनीवर आहे, मला खुर्चीसाठी काम नाही करत.
आणि माझ्या पोटात जर गद्दारी असती ना तुम्हाला लगेच सांगून टाकतो आता आपलं आपल्याला खरं बोलायच त्याच्यामुळे मोहन बऱ्याच जणांचा पटावलं ते म्हणते ते वचकून बोलत याचं काही काना सांगितलं की लोकांना सांगून टाकतोय याला बोलावं का नाही काही त्याच्यामुळे आपल्या आपल्याकडे येताना शिष्टमंडळ थरकूनच येत असं वाकतच बघत ते व्यासपीठाकडे येत त्यांना माहिती वचकून काही बोलताय का मला जर माझ्या मराठा समाजाशी गद्दारी करायची असती ना आजकालची दुनिया कशी आहे माहिती तुम्हाला एखाद्या आमदार खासदारानं किंवा मंत्र्यानं जर आमदारानं एखाद्या कार्यकर्त्याच्या अंगावर खांद्यावर हात टाकला ते दुसऱ्या दिवशी नीटच बोलत नाही लोकांना पण आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं व्यासपीठावर अख्खं मंत्रिमंडळ पण माझ्या मराठा समाजासाठी मी माझे इंच भर ही नियत ढळू दिले नाही इंच भर कारण ज्या समाजाला मी मायबाप मानतो त्या समाजाचं मी लेकरो ज्या समाजाला मायबाप मानतो त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही मी माझ्या मराठा समाजाशी मरेपर्यंत गद्दारी करू शकत नाही हा शब्द आज माझा या मराठा समाजाला आहे त्यामुळं मी माझा माझ्या मराठा समाजाला प्रामाणिकपणा सिद्ध करून दिलेला आहे मला काय पाहिजे नाही माझ्या आयुष्याचं मी ठरवून घेतलेलं आहे पूर्ण आयुष्य मी या समाजासाठी अर्पण केलेलं आहे मला आणि माझ्या समाजाला आम्हाला दोघालाही आरक्षण देऊन मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन फक्त एकदा हसू आणि आनंद बघायचा आहे बस जिंदगीचं सार्थक झालं जो काय संघर्ष करायची वेळ येईल ती करायची तयारी यांनी मायावर एवढे डाव टाकले तुम्हाला माहीत नसतील का माहीत झाले माझ्यावर एक डाव असा टाकला यांनी सरकारनी त्यांचा एक डॉक्टर मला तपासायला आला आणि ते मला म्हणत याला किडनीच नाही मला आयला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना म्हणलं माझ्या बापाने मला एखाद्यावर तपासलं का नाही आणि मी एका किडनीवर 35 उपोषण केलेच कसे मग उपोषण सुटलं डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपासू नको पहिल्या किडनी आहेत का भाऊ मला त्याने मला तपासलं दोन्ही किडन्या निघाल्या मग पहिला का जनाराच्या मागे आणला होता का हे काय डाव टाकी त्याने यांचं मिळच नाही हे भयानक षडयंत्र असतात परंतु आपण यांचं एकही षडयंत्र यशस्वी होऊ दिलं नाही एकही आणि इथून पुढेही होऊ देणार नाही मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आमच्या इकडे एक अशी वार्ता पसरली होती पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक होत नाही आणि त्याला आरक्षणाची गरज नाही वार्ता पसरली होती हा मी आज चौथा पाचवा दिवस पश्चिम महाराष्ट्रात असं एक गाव नाही तिथं 10,000-5,000 लोक नाही एकही गाव नाही त्यातल्या 5-6 सभा 50,000 ते 1,00,000 झाल्या इस्लामपूरच्या ग्राउंडवर उभं राहायला जागा नव्हती रात्री 3 कराडच्या ग्राउंडवर उभं राहायला जागा नव्हती मग ज्याला कोणाला वाटतं ना पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक होत नाही त्याने फक्त मावळमध्ये येऊन बघावं त्याला ह्या गर्दीतून 5 बाहेर जाता येणार नाही समितीनं काम करायला सुरु केलं आणि आपलं आणि सरकारचं ठरलं हैदराबाद संस्थांमधून आणि मराठवाड्यातून ज्या नोंदी सापडतील त्या नोंदीचा अहवाल घेऊन
मराठा आणि कुणबी एकच असलेला आवाज सरकारने स्वीकारावा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावेत असं आपलं आणि सरकारचं ठरलं. सरकारने प्रथम अहवाल स्वीकारला सुद्धा आणि हे आम्हाला माहीत झालं. सरकारने प्रथम अहवाल स्वीकारला मराठवाड्यातल्या मराठ्यांना त्यांच्या विषयी स्वीकारला. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण असा भेदभाव करू शकत नाही असं सरकारला स्पष्टपणानं सांगितलं. तुम्ही एका भावाला आरक्षण देणार आणि दुसऱ्या भावाला नाराज करणार हे मला चालणार नाही. मुख्यमंत्री साहेबाला त्याच दिवशी सांगितलं, या समितीला तुम्हाला राज्याचा दर्जा द्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी त्या समितीला राज्याचा दर्जा दिला आणि समिती राज्यभर काम करायला लागली. एका अहमदनगर जिल्ह्यात 3.25 लाख नोंदी सापडल्या, 3.25 लाख. असा एकही जिल्हा नाही की तिथं नोंदी सापडल्या नाही. आपल्या भोर तालुक्यातही सापडल्यात ना, तालुक्यात 7,700 किमान 30 ते 35 हजार लोकांचं कल्याण होऊ शकत. तुमचा रेकॉर्ड सापडायला लो टेन्शन ना घेऊ, सांगितलंय मला. मी साहेबाला बोलतो उद्या, जरा समितीला सुद्धा सांगतो आणि भोरचा विषय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा उद्याच कानावर टाकतो. तुम्हाला फोन सुद्धा कसा आहे. आज जरी जळाला असलं आणि खरोखरच ते जळाला असेल तर मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं तरी ते मिळणार नाही. परंतु आपलं आणि सरकारचं असं ठरलेलं आहे की ज्या नोंदी सापडल्या त्याचा अहवाल बनवायचा आणि महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायचं असा आपला त्यांचा करार झालेला. कारण नोंदी याच्यासाठी पाहिजेत, कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आधाराशिवाय कायदा पारित होत नाही आणि आधारासाठी प्रचंड अशा नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री साहेबांना आणि सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलेला आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना 100% आरक्षण मिळेल, काळजी करू नका. तुमचा भोर तालुका आम्ही मागं पडू देणार नाही हा शब्द तुम्हाला. मग आता तेच सांगितलं ना, आता काय सांगितलं मग मी. तुमच्या नोंदी नसल्या तरीही खरं खरंच सांगून टाकू, आपलं त्यांचं असं ठरलंय. जाऊ द्या आता मावळात कशाला खोटं बोलायचं, मावळा आणि विश्वाला स्वराज्य दिलं इथं तरी काय खोटं बोलायचं. त्यांचं ना आपलं स्पष्ट ठरलेलं, नोंदी सापडल्या त्यांचा अहवाल बनवायचा, द्यायचा कोणाकोणाला, कायदा पारित करून. एक, सर्व परिवार, म्हणजे ज्याची नोंद सापडली त्याचा सर्व परिवार. दोन, संबंधित नातेवाईक. तीन, सर्व रक्ताचे सगळे सोयरे. खाली कोण राहिले? खाली कोण राहिले? तुम्हीच का सांगितलेलं ऐकलत नाही, ध्यानच नाही मराठ्याचं. नुसतं एकदा बोलायचं खाली मुडकं घालायचं. कशाला आरक्षण मिळत? आम्हाला बांबळायला लावलं इकडून, तुम्ही तिकडे खाली मान घातली. आता 70 वर्षे असं झालं, पण काय नाही, मी निभारे आता. आता मी काय घातल्याशिवाय सोडीत नाही. नोंदी सापडल्या प्रथम अहवाल गेला, दुसरा अहवाल ह्या 2-3 दिवसात जाईल. मराठ्यांना जाता जाता फक्त एक विनंती,
आपले एकजूट फुटू देऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक जाळपोळ मराठ्यांनी करायचा नाही। दोन, मराठ्याच्या एकाही पोराने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही। जर मराठ्यांचे पोरच मरायला लागले ते आरक्षण घ्यायचं कोणाला आणि द्यायचं कोणाला? आणि आम्ही आंदोलनाचा उपयोग काय? आरक्षण मिळत आहे ज्या 70 वर्षापासून नोंदी लपून ठेवल्या होत्या त्या बाहेर निघाल्यात, म्हणून मराठ्यांना मराठ्यात उत्साह निर्माण झालाय। आता मराठ्यांना 100% आरक्षण मिळणार। आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम महाराष्ट्रात ठेवलेत त्या ठिकाणी सगळ्याची सगळा मराठा समाज सगळ्या क्षेत्रातला ताकदीने जमायला लागलाय। कोणीही एक दिवसासाठी काम करायला तयार नाही, कोणी आपल्या ड्युटीला जायला तयार नाही, कोणी व्यवसायाकडे सुद्धा जात नाही। रात्रीची कितीही थंडी असो किंवा दिवसाचं कितीही ऊन असो, कानाकोपऱ्यातला मराठा त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन थांबलाय। ही मराठ्यात क्रांती झाली, कारण या नोंदी मिळाल्या तेव्हापासून कोणाला का होईना आरक्षणाचं पत्र मिळायला लागलंय आणि त्यांच्या लेकराला विषयाची भाकरी मिळाली। मायबाप मराठ्यांनो, कोणाला का होईना पत्र मिळायला लागले याच्यात आनंद बाळगू। कोणत्या का होईना आपल्याच लेकराचं कल्याण व्हायला लागलंय, आपल्याला मोठं मन ठेवावंच लागेल। फक्त या मावळच्या पवित्र भूमीतून महाराष्ट्रातील मराठा समाजाला एक आव्हान करतो, ज्या मराठा समाजाला आरक्षण असल त्यांनीही आणि ज्या मराठा समाजाला आरक्षण नाही त्यांनीही एकजुटीने एकत्र या। जात संपवण्याचा सगळ्यांनी घाट घातलाय, जात संपता कामा नये। आरक्षण 2 दिवस लेट मिळाला तरी चालल, पण जात संपता कामा नये। जर आरक्षण नसलेल्या मराठे आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या मदतीला जर नाही आले तर आरक्षण नसलेले मराठे संपतील, आणि ते संपल्याच्या नंतर तुम्हालाही संपवायला ते मागे पुढे पाहणार नाहीत, हे लक्षात ठेवा। म्हणून वेळीच सगळे सावध व्हा, आता कोणी बेसावध राहू नका। तसं जर पाहिलं तर ते आपलं काही करू भी शकत नाही, कारण आपण एकटेच 50-55%, पण आपल्याला त्या भानगडीत सध्या पडायचं नाही। दुसरं आव्हान या मावळच्या पवित्र भूमीतून करतोय मी, साताऱ्यातून आणि कोल्हापुरातूनही केलं होतं। महाराष्ट्रात जेवढे काय पक्ष आहेत त्या पक्षात असणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना आज या मावळ खोऱ्यातून जाहीर आव्हान आहे। मराठ्यांच्या पोराला तुमची आवश्यकता आहे, तुमच्या पाठबळाची आज गरज आहे। हीच मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभं राहण्याची योग्य वेळ आहे। मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहा, मराठा तुम्हाला कधी विसरणार नाही। आणि तुम्ही जर उभा नाही राहिले तर मराठा आयुष्यभर तुम्हाला माफ करणार नाही। बाकीचे एक यायला लागलेत त्यांच्या जातीसाठी, सुरुवात तुम्ही नाही केली, अगोदर त्यांनी केली। ते जर त्यांच्या जातीसाठी करणार असतील तर तुम्ही तुमच्या जातीच्या लेकरांसाठी आरक्षण मिळेपर्यंत उभा राहा। तुम्ही नाही राहिले तरी सर्वसामान्य करोडो मराठा कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला एका ताकदीने उभा राहिलाय, त्याला कुणाच्या मदतीची आवश्यकता नाही। पण आम्ही एकदा तुम्हाला शेवटचे हाक मारली, तुम्ही आले तर ठीक, नाहीतर आम्ही लढायला सज्ज। तुम्ही विलय कुटाणा करून ठेवलाय, तुम्ही विकास सुरू केले,
मोठ्याने बोललो की तुम्ही खाली बघा आणि हळूच बोललो की टपाटपच वर बघा, काय नाही आहे तुमचं? तुम्ही असा मेळ पांगून ठेवलाय. सगळ्या पक्षाची नीती थोडा वेळ बोलू का? सगळ्या पक्षाचे नेते आपल्या बापदाद्या मराठ्यांनी मोठे केले, कधीच जात बघितली नाही त्यांच्यात कधीच. 70 वर्षात जे पक्ष असतील ते सगळे धरा आता. त्याच्यातले सगळे साहेब, साहेब पदवी तुम्हीच दिली, नाही त्याला कुणी चरित नव्हतं पाहिले. ते रोजाने जात होत, तुम्ही त्याला इतकं मोठं केलं की त्याला साहेब म्हणा लागले. त्या साहेबाचा बाप तुम्हीच मोठा केला, साहेब तुम्हीच मोठा केला, साहेबाचं पोरग तुम्हीच मोठं करायला लागले. बरोबर आहे तुम्ही. साहेब एवढा मोठा झाला, साहेब एवढा मोठा झाला, त्याजवळ इतके पैसे झाले, गाडी झाली, बंगला झाला, त्याचे पोर परदेशात शिकायला गेले, त्याच पोरग परदेशातून गावाकडे आलं तर आपले लोक त्याला भया म्हणायला लागले. ते 7-8 दिवसांनी चांगले कपडे घालून आलं, 2-3 खैरे भांडे संग पोर घेऊन आलं तर आपले लोक त्या भयाला भया म्हणता म्हणता भया साहेब म्हणायला लागले. त्याला नीट हाकताय ना? ते पुढं घेडळत आहे, त्याला तुम्ही भया साहेब म्हणायला लागले. आणि ते आपल्या पोराला नाम्या तुक्या असं म्हणते. लोकांचे पोर मोठे करा आणि आपले पटावा उस तोडाले. माझं म्हणणं नाही तुम्ही पक्षाचं काम करू नका. आमच्या भोकरदनला आपल्या पोरांनी नाही का समाजानं बोर्ड लावले होते गावागावाचे, गावात येऊ नका म्हणून. आता सरकारचं आपलं असं ठरलं 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या, तुम्ही उपोषण मागं घ्या, आम्ही आरक्षण देतो. मग आपण काय केलं? उपोषण मागं घेतलं, सरकारला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान सन्मान त्या दिवशी या मराठ्यांनी केला, त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. पण आता त्यांची जबाबदारी 24 डिसेंबरला आरक्षण देणे. त्याच दिवशी आपण ती बंदी सुद्धा उठवली, म्हणजे स्थगित केली. पण ते बोर्ड तसेच गावात लावले. मग आता याला यायचं होतं एका गावात, मग बोर्ड असल्यावर तशीच गाडी जाती का नाही जात? का बोर्ड असल्यावर चावतो बोर्ड याला? ते म्हणला ते बोर्ड काढून टाका, त्याने फाडिला ते बोर्ड. त्याने ते बोर्ड फाडिला, आपले गोरगरिबाचे पोर आरक्षण मागतात ते फाडू नको म्हणले तर त्याला बी हानलं. हानलं बरं का? मी त्या दिवशी हॉस्पिटलला होतो, त्याच दिवशी माझी सुट्टी झाली नेमकी. मला फोन आला, जर त्या दिवशी ठरविलं असत, हे आरक्षणाचा क्षण जवळ आलाय म्हणून ठरविलेलं नव्हतं, पण समजा ठरविलं असत आणि आमच्या जालन्याच्या एसपी साहेबाला कलेक्टर साहेबाला फोन लावला असता, साहेब आमच्या बोर्ड फाडणाराचं फक्त आम्हाला मराठ्याला घर बघायचं कसलंय? तर इतके मराठे आले असतील, मी नुसता पै पै विचारलं असतं तरी 4-5 लाख मराठीचे पोर आले असतील. नुसतं धुळी धुळीनं त्याचं घर उडालं असतं बा, नुसतं धुरायलाही. जर मराठ्यांनी तू आमच्या बोर्ड फाडितो, मराठ्यांनी जर मनात घेतलं असतं तुला चेटी सकट फाडील असतो बा मराठी. आणि इथून पुढे जर मराठ्यांनी मनात घेतलं तुला आयुष्यभर गुलाला लागून द्यायचे नाही, तुला उसत तोडायला जावं लागेल. आमच्या गोरगरिबाचे पोर स्वतःच्या हितासाठी फक्त आरक्षण मागायला लागले तर तो आमच्या बोर्ड फाडायला लागला. पण म्हणलं जाऊ द्या आता, कारण त्यो भी कुठं जाणार नाही, आम्हाला भी कुठं जायचं नाही, एकदा आरक्षण मिळालं बघू ना. एकाच गल्ली तिथं आपण दोघं, काही ताण नाही ना, पुढं आहेच दिवस, तोही बी बोर्ड आहेतच ना. मग तो काय बिगड बोर्डाचा थोडाच आहे. तुमची चूक हे होई, तुम्ही यांना साहेब करून ठेवलं ते आम्हाला त्रास द्यायला लागले, आमच्या पावला पावलावर आम्हाला अडवणूक करायला लागली.
आपल्या बापजाद्याने त्यांचे बोर्ड पॉम्पलेट लावले का नाही? आता थोडं उलट करा बरं, त्या साहेबाच्या भयाला म्हणा आपल्या माझ्या बापजाद्याने तुझे बापाचे लय बोर्ड पॉम्पलेट चिटकेले। मराठा आरक्षणात आमचं खूप कल्याण आहे, 8 दिवस फक्त आमचे पॉम्पलेट चिटकू लागले सर, येईन का तू? मग कशाला मोठ केलं त्याला? मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो, आवाज येतो ना, तुम्हाला एक काम सांगतो, उद्यापासून ही घराच्या बाहेर चालले की आणलं विचारत तुम्ही कुठं चालले, मला माहितीये तुमच्या पुढं नाही, ते जर म्हणले साहेबाचा भय आला आणि त्याच्याकडे तोंडाला टंगडेला बांधून घरात ठेवा, तुला साहेबाच भया मरून दे म्हणा तिकडं, जरा समुद्रात हिंडून दे त्याला। आपल्या लेकराच्या आरक्षणासाठी लढाई करायची, अगोदर आरक्षण आणि मग बाकीच गावागावात जाऊन जनजागृती करा, लेकराचं एकदा कल्याण करू लागा। काही गावच्या महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते, आपण नाही का सांगतो जनजागृती करा, पुरुषांनी पुरुषाला सांगा, महिलांनी महिलांना सांगा, जनजागृती करा, एकजूट वाढवा, एवढ्या वेळेस आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचंय, तर काही गावच्या महिला म्हणतात आम्हाला लाज वाटत, आपण शेतात काम करतो का नाही करत, आपले लेकरं बाळ मोठे व्हावं म्हणून रात्रंदिवस आपण कष्ट करतो, लाजत नाही कारण लेकरं आपल्याला मोठं करायचे, या आरक्षणात आपले लेकरं मोठे होणार आहेत, अधिकारी बनणार आहेत, आरक्षण असत तर आपले खालचे झालेले शिपाई आयएएस दर्जाचे अधिकारी राहिले असते, जरा भानावर या, आरक्षण गरजेचं आहे, नोकरीतला टक्का मराठ्यांचा कमी झालाय, नावं जर मोजून बघितले तर वाचता सुद्धा येत नाहीत, मराठ्यांच्या नावं सुद्धा वाचायला मोजकेच मिळायला लागलेत, आणखीन तरी मराठा समाज बरबाद होऊ देऊ नका, लाज आता कुठं? स्वतःचे लेकरं मोठं करायला आरक्षणाची जनजागृती करायला लाज वाटती, बरं वाटते वाटते नको जाऊ, पण एक तुम्ही काम करतात ते सांगतो, जर लाज वाटते काही महिला म्हणलो मी सर सगळं थोडंच म्हणलो, समजा लाज वाटते तर बरं ठीक आहे वाटते, पण तो आज दीर उभा राहिल्यावर कशी गल्ली गल्लीत पॉम्पलेट घेऊन पळती, कबशीला मतदान हान पतंग हुकून देऊ नको, नारळ हुकनच मग कस काय सांगती, तिथं कस का लाज नाही वाटत, त्यो निवडून येणार त्यो कोणत्या तरी साहेबाचा, ते दोघच मोठे होणार साहेब, त्याला एखादी गटार फिटार देणार ते मोठे होणार, आपल्या चालले उस तोडायला, मराठ्यांना अशी संधी पुन्हा येणार नाही, शेवटी जाताना पुन्हा एकदा सांगतो मराठ्यांना अशी संधी येणार नाही, या संधीचं सोनं करा, एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा, आयुष्याचे भाकरी एकदा आपल्या लेकराला द्या, एकजूट राहा, आपली एकजूट फुटू देऊ नका, आंदोलन शांततेत करा, कारण शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणातच नाही, या शांततेच्या आंदोलनानंच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय माय बापांनो, 70 वर्ष लागले ही आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत यायला, आता फक्त सावध व्हा, मतभेद होऊ देऊ नका, कोणाचंही ऐकू नका, आपल्या लेकराला मोठं करण्यासाठी सगळी शक्ती वापरा, 1 डिसेंबर पासून भोर तालुक्यासह पूर्ण जिल्हाभर एकही गाव राहिलं नाही पाहिजे की तिथं साखळी उपोषण सुरू नाही झालं, प्रत्येक गाव तिथं साखळी उपोषण उभं राहिलं पाहिजे, कारण 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे, आपली ताकद दिसली पाहिजे, आपली एकजूट दिसली पाहिजे, आंदोलन फक्त शांततेत करा, सरकार कसं आरक्षण देत नाही ते आपण बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका, जाताना पुन्हा तुम्हाला शब्द देतो, तुमचा मुलगा म्हणून आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही जीव गेला तरी मागे हटणार नाही, तो शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो।
जय जिनाय जय शिवराय। छत्रपतींचा विचार म्हणजे